नमस्कार मित्रो आपल्याला गाव कामगार पोलीस पाटील माहिती आहे का प्रत्येक गावामध्ये एक पोलीस पाटील असतो पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य त्याची पात्रता त्याचबरोबर त्यांची निवड कशी असते पोलीस पाटील संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल गावचे नागरिक आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रो पोलीस पाटील म्हणजे तुम्हाला माहिती आहे पोलीस पाटील म्हणजे कोण पोलीस पाटील हा आपल्या गावातील शासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील दुवा आहे पूर्वी महाराष्ट्रातील गाव पातळीवर प्रमुख व्यक्ती म्हणून पाटील हे पद होते पूर्वी कायदा व सुव्यवस्था व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पोलीस पाटील बजावत होते त्याची सर्व कर्तव्य संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही अधिकची माहितीसुद्धा घेऊ शकता डाउनलोड करू शकता पोलीस पाटलाची कर्तव्ये आपण पाहूयात पहा पोलीस पाटील निमणुकीचे गाव ज्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या हदीत असेल त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करणे हे कर्तव्य आहे कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या मागणीनुसार अहवाल सादर करणे फौजदारी गुन्हे गावातील सार्वजनिक आरोग्य व गावातील सामुदायिक सर्वसाधारण माहिती दंडाधिकाऱ्यांना कळवण्याचे कर्तव्य आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या कामात शक्यतो सर्व मदत करणे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सोपिवलेल्या कामाचे वॉरंट बजावणे इत्यादी अनुपालन करणे सार्वजनिक शांतता भंगाची शक्यता कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना कळविणे गुन्हे प्रतिबंधक सार्वजनिक उपद्रव प्रतिबंधक गुन्हेगाराचा तपास या यंत्रणेला सहाय्य करणे शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे त्याचबरोबर नऊ नंबर पाहू शकता या नियमानुसार आजारी प्रवाशांची काळजी घेणे त्याचबरोबर निखात निधी सापडल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळविणे निवृत्ती वेतनधारी व्यक्ती मयत झाल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळविणे त्याचबरोबर पुस्तिका एकोणीसशे एकोणसाठनुसार पाहू शकता नौका भंग झाल्यास खलाशांना व प्रवाशांना मदत करणे त्याचबरोबर ज्या गावात तलाठी नाहीत त्या गावी नैसर्गिक आपंदी आल्यास मदत करणे आणि सक्षम अधिकाऱ्यास कळविणे आणि बाणीच्या काळात गावातील रेल्वे मार्ग पूल तारा यांचे संरक्षण करणे गावात झालेल्या आकस्मिक मयत अपघात संशयास्पद मृत्यू बेवार स्प्रे टोळ्या गुन्हेगार यांची माहिती सक्षम अधिकाऱ्यास कळविणे गावात रात्रीची गस्त करणे वरील बाबीवरून पोलीस पाटील हा गावातील प्रशासकीय यंत्रणे व पोलीस यंत्रणा यातील दुवा म्हणून काम करतात हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने पोलीस पाटलाची ही कर्तव्य आहेत त्याचबरोबर आपण आता पाहूयात पोलीस पाटील जर गैरवर्तणूक करत असेल तर त्यासाठी काय आहे ते पण पाहूया पहा पोलीस पाटील किंवा ग्राम अस्थापनेचा कोणताही सदस्य निष्काळजीपणे गैरवर्तणुकीमुळे त्याला सुपिलेले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केले तर तो खालीलपैकी योग्य त्या शिक्षेस पात्र राहील ठपका ठेवणे त्यांच्या कर्तव्य कसुरीमुळे शासनात झालेल्या आर्थिक नुकसानीची पूर्णते किंवा अंशता वसुली त्याच्या मानधनातून करणे त्यांच्या मासिक मानधनापेक्षा जास्त नाही असा एक वर्षाच्या काळासाठी निलंबित सुद्धा करू शकतात त्यांच्या पुढील नेमणुकीला बाधा येणार नाही अशा पद्धतीने त्यांना सेवेतून काढून टाकणे त्यांची पुन्हा नेमणूक होऊ शकणार नाही अशा पद्धतीने त्याला सेवेतून काढून टाकणे म्हणजे पुन्हा नेमणूक सुद्धा होणार नाही वरीलपैकी क ते घ मधील शिक्षा कार्यकारी दंडाधिकारी यापेक्षा कमी नसलेला अधिकारी करू शकतो आणि ड व च मधील शिक्षा उपविभागीय दंडाधिकारी करू शकेल तर मित्रो पाहू शकता त्यांच्या कामात कसूर झाल्यानंतर ह्या सुद्धा त्यांच्यावरती दंड लागू शकतो खातेनिहाय चौकशी व निलंबनाचे अधिकार कोणाकोणाला असतात ते पाहू शकता उपविभागीय हो। दंडाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना असतात त्याचबरोबर आपण पाहूयात अधिकची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये घेऊ शकता पोलीस पाटलांचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत ते पहा उपरोक्त आदेशाच्या कलम दोन तीन च्या मतिथार्थांनी राज्य शासनाने अधिकार प्रदान केलेले जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याने अधिकार प्रदान केलेले उपविभागीय दंडाधिकारी हे पोलीस पाटलाची नियुक्ती प्राधिकारी करतात तर अशा पद्धतीने आहे अधिकची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता वयाची मर्यादा पाहू शकता उपरोक्त आदेशाच्या कलम तीन अ च्या मतिथार्थांवे पोलीस पाटील पदासाठी वयाची मर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे इतकी आहे त्याचबरोबर पहा शैक्षणिक पात्रता काय असणे गरजेचे आहे उपरोक्त अध्यादेश म्हणजे पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता तो किमान ई आत्ता सहावी उत्तीर्ण असावा परंतु मागासलेल्या जमातीच्या विभागात ही शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारा उपलब्ध नसेल तर ई आत्ता चौथी उत्तीर्ण असलेला त्यांच्या नावे जमीन असणारा स्थानिक रहिवासी व इतर अटींची पूर्तता करीत असल्यास अशा उमेदवाराची निवड करता येईल पोलीस पाटील पदासाठीचा उमेदवार त्यांची ज्या गावात नेमणूक करावायची असेल त्या गावात किंवा त्या गावच्या जवळपासचा रहिवासी असावा शारीरिक क्षमतासुद्धा येथे तुम्ही वाचून घेऊ शकता अशा पद्धतीने त्याचबरोबर पोलीस पाटील पदाचा कार्यकाळ काय असतो पहा उपरोधी देशाच्या कलम चारच्या मतितार्थांमुळे पोलीस पाटील पदाचा सेवा कालावधी प्रथमतः पाच वर्ष असेल या कालावधीत त्याने समाधानकारक काम केल्यास हा कालावधी पुढे पाच वर्ष वाढवता येईल तर मित्रो पाहू शकता पुलीस पाटलांची सेवानिवृत्ती कशी असते पुटलांची सेवानिवृत्ती त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर होईल पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया येथे तुम्ही जाणून घेऊ शकता काय काय अटी शर्ती आहेत ते सुद्धा पाहू शकता गुण किती पडावे लागतात फिजिकली काय करावं लागतं पोलीस पाटलाचे नियुक्तीपत्र कुटुंब भेटतं पुस पाटलांची तात्पुरती नेमणूक पुलिस पाटीलंचे परिश्रमिक म्हणजे पगार त्याचबरोबर पाहू शकता आणखीन बरेचशी माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे पोलीस पाटलांनी धंदा व्यापार करणे पोलीस पाटलांची रजा शास्ती लादण्याची कार्यपद्धती भटक्या टोळीचे रजिस्टर आवक जावक रजिस्टर पोलीस पाटलांची रजिस्टर त्याचबरोबर तंटामुक्तीची जबाबदारी ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला लिंक इन डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे पोलीस पाटलाची कर्तव्य पोलीस पाटलाची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल अधिकची माहिती तुम्ही स्वतः वाचून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट हेल्पफुल व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र